कुठलंही बिल त्या ठिकाणी आलं तर त्या बिलावर विचार व्यक्त केलेच पाहिजे त्याचा ओहापोह झालाच पाहिजे अशा प्रकारचं सातत्याने आमची भूमिका असायची आज आशीष आशिष जयस्वाल आपल्यासोबत आहेत म्हणजे आम्ही दोघांनी एकत्रच काम सुरू केलं पण विशेषतः जो ग्रामीण भाग आहेत यातल्या नियमांच्या संदर्भात त्यातल्या परिपत्रकांच्या संदर्भात त्यातल्या कायद्यांच्या संदर्भात अतिशय काटेकोर अभ्यास करून त्याची माहिती मांडून अनेक वेळा सरकारच्या त्रुटी दाखवून ते बदलायला लावण्याचं काम देखील आशिष जयस्वालांसारखे आमचे अनेक आमदार हे त्या ठिकाणी करतात आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी सगळी व्यवस्था आहे या व्यवस्थेकडे नकारात्मकतेनं पाहण्याची आवश्यकता नाही आहे आता आमचे ऍडव्होकेट अभिजित वंजारी हे देखील विधान परिषदेत आले आहेत त्यांनाही दीर्घ अनुभव आहे मला विश्वास आहे की नक्कीच त्या ठिकाणी ते, ते चांगल्या प्रकारचं त्यांचं देखील काम करू शकतील माझी त्यांना एवढीच विनंती आहे की आज त्यांनी मला आणि आशिष जयस्वालला रिटायर करण्याचा जो फॉर्म्युला या ठिकाणी मांडलेला आहे तो फॉर्म्युला एवढ्या लवकर मांडू नका माझ्या पाच टर्म झाल्या त्यांच्या चार टर्म झाल्या आणि दोन टर्म झाल्यानंतर तुम्हालाच हे लक्षात येईल की कि तुमची किती आवश्यकता आहे त्यामुळे हा त्यावेळेस तुम्ही अमेंड कराल आणि तो तीन वर न्याल पण तुमच्या मांडण्याचा उद्देश हा चांगला होता मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये शेवटी कोणाचं किती काही असलं तरी योग्य वेळी लोक तुम्हाला रिटायर देखील करतात योग्य वेळी तुम्हाला निवडून देखील देतात त्यामुळे भारतातली जनता जी आहे ना ही जनता ही इतकी हुशार आहे त्यामुळेच आपण बघा जगाच्या पाठीवर जे काही ओपिनियन पोल्स आहे हे अगदी प्रिसाईस असतात जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यामध्ये ओपिनियन पोल चुकतातच कारण भारतीयांची जी काही राजकीय आकलनाची एक शक्ती आहे आणि योग्य वेळ न बोलणारा माणूस अगदी तुम्ही बघा की जो न शिकलेला माणूस आहे आही मतदान करताना अनेक वेळा इतकं इंटेलिजंटली मतदान करतो आणि इतकं योग्य मतदान करतो की त्यातनं आपल्याला लोकशाहीचं बदललेलं स्वरूप हे पाहायला मिळतं